प्रथमोपचाराच्या तीन अवस्था। तर मागच्या वेळेस आपण प्रथमोपचार म्हणजे काय ते पाहिलेलं आहे। अपघाती व्यक्तीवर ताबडतोब योग्य आणि पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर येण्यापूर्वी जे उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार असं म्हणतात। तर या प्रथमोपचाराच्या तीन अवस्था कोणत्या आहेत पहा। तर पहिली अवस्था आहे अपघात झालेल्या व्यक्तीला काय झालं आहे, नेमका अपघात झाला म्हणजे काय झालं त्या व्यक्तीला, त्याची लक्षणं कोणती व जखम किती खोल आहे त्याचं योग्य ते निदान करणे, ही पहिली अवस्था आहे पहा। प्रथमोपचार करत असताना प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीने हे भान ठेवायचं की आपण डॉक्टर किंवा वैद्य नाहीये, त्यामुळं आपली जबाबदारी काय आहे या ठिकाणी की फक्त प्राथमिक स्वरूपात उपचार करून त्या व्यक्तीला डॉक्टरकडे न्यायचं, एवढीच आपली जबाबदारी आहे। परंतु जे उपचार आपल्याला करायचे आहेत प्राथमिक स्वरूपात ते उपचार योग्य असले पाहिजेत, ताबडतोब केले पाहिजेत, आपल्याला पूर्ण त्या उपचारांची माहिती पाहिजे, चुकीचा उपचार करायचा नाही आणि तो काय केला पाहिजे, ताबडतोब केला पाहिजे, चुकला नाही पाहिजे। आणि तुम्ही जे काय उपचार केलेले आहेत ते तुम्ही डॉक्टरला सांगायचे, मग त्यासाठी अपघाताचं निदान अगोदर करणे, जखम किती खोल झालेली आहे हे पाहणे आणि त्याच्यानुसार ताबडतोब त्या ठिकाणी तुम्ही उपचार करायचा आणि त्या ठिकाणी निदान झाल्यानंतर पुढे मग डॉक्टर करण्याची, ही झाली पहिली अवस्था। दुसरी अवस्था आहे अपघाती व्यक्तीवर प्राथमिक उपचार करणे, म्हणजे पहिलं निदान केलं तुम्ही अपघात झालाय समजा, किंवा एखादी व्यक्ती अचानक चक्कर येऊन खाली पडली तर ती कशामुळे आली असेल, काय झालं असेल, किंवा अपघात झाला असेल तर तो किती झाला, कशामुळे झाला, किती त्याला इजा झाली, किती खोलवर जखम झाली याचं निदान करणे, ही पहिली अवस्था। दुसरी अवस्था आहे निदान झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार, अपघाती व्यक्तीवर प्राथमिक उपचार करणे, अपघात स्थळापासून योग्य त्या ठिकाणी हलवणे, तुम्ही त्या ठिकाणी बँडेज पट्टी करा, रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी आयोडीन वगैरे टाकून त्या ठिकाणी रक्तस्राव होण्यापासून किंवा होणारा जो रक्तस्राव आहे हा थांबवा, भाजला असेल तर त्याच्यावरती बर्नॉल वगैरे असेल आपल्याकडे उपलब्ध तर ते लावा, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करायचे। डोळ्यामध्ये काय जर कचरा लोहकण गेला असेल तर ड्रॉप्स त्या प्रथमोपचार पेटीमध्ये असेल तर ते आय ड्रॉप टाका त्याच्यामध्ये, कानामध्ये जर काय गेला असेल तर इयर ड्रॉप टाका। तर अशा प्रकारे हे निदान झाल्यानंतर उपचार करायचे, त्यानंतर अपघात स्थळापासून योग्य त्या ठिकाणी त्या अपघाती व्यक्तीला हलवायचं, म्हणजे हवेशीर जागेमध्ये हलवायचं, रक्तस्राव त्या ठिकाणी कमी करण्यास मदत करायची, श्वासोच्छ्वास वगैरे त्या व्यक्तीचा व्यवस्थित होत नसेल अपघाती व्यक्तीचा, कधी कधी काय होतं पहा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा अपघात झाल्यानंतर ती व्यक्ती बेशुद्ध पडते, मग अशी बेशुद्ध व्यक्ती लवकरात लवकर शुद्धीवर आणणं गरजेचं असतं, काही वेळेस कृत्रिम श्वासोच्छ्वास मंदावतो किंवा पूर्ण बंद होण्याची शक्यता असते, अशा वेळी ताबडतोब श्वासोच्छ्वास जर पूर्वत सुरू झाला नाही तर ती व्यक्ती दगावण्याची देखील शक्यता असते। म्हणून कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, शेफरची पद्धत आहे, सिल्वेस्टरची पद्धत आहे, या पद्धतीपैकी कोणत्या तरी पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी कृत्रिमरित्या श्वासोच्छ्वास सुरू करण्यासाठी मदत करा। आवश्यकता वाटल्यास आता मी ज्या सांगितलं त्या कृत्रिम श्वासोच्छ्वास पद्धतींचा वापर केला पाहिजे, त्या व्यक्तीला शुद्धीवर आणलं पाहिजे। त्यानंतर तिसरी अवस्था आहे अपघाती व्यक्तीला डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात घेऊन जा किंवा तिकडे हलवा, म्हणजे तुम्ही अपघात झालेल्या व्यक्तीचं कशामुळे अपघात झाला, काय झालं, किती जखम खोल आहे, आपण काय करू शकतो का याचं निदान केलं, निदान झाल्यानंतर त्याच्यावरती दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रथमोपचार केले आणि प्रथमोपचार केल्यानंतर त्या ठिकाणी ती व्यक्ती आपण उपचार केले, म्हणजे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण काही डॉक्टर नाही त्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही आपल्या उपचारावरती, तर हे फक्त आपण प्राथमिक स्वरूपात इलाज केलेला आहे, कायमस्वरूपी इलाज नाही, म्हणून कायमस्वरूपी त्याच्यावरती इलाज करण्यासाठी
त्या व्यक्तीला काय करायचं, तिसऱ्या अवस्थेमध्ये डॉक्टराकडे घेऊन जायचं किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जे काय प्रथमोपचार केलेत ही सर्व माहिती त्या ठिकाणी डॉक्टरला द्यायची. अपघात झाला असेल तर तो कशामुळे झाला, कुठं झाला, त्याचं अपघाताचं स्वरूप कसं होतं याची माहिती द्यायची, आणि तुम्ही त्याच्यावरती कोणते उपचार केलेत याची माहिती द्या, आणि त्यानंतर मग डॉक्टर सांगतील किंवा डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतील त्या रोग्यावरती किंवा अपघाती व्यक्तीवरती, आणि मग ते गोळ्या औषधं देतील, मग तुमचं त्या ठिकाणी काम संपलं. तर अशा प्रकारे प्रथमोपचाराच्या या तीन अवस्था आहेत. लक्षात.